विधान परिषद के स्थानीय निकाय चुनाव के मद्देनजर कांग्रेस के उम्मीदवार छोटू भोयर द्वारा प्रचार बेहद ही कम या नहीं किए जाने की खबरें बीते कुछ दिनों से सामने आ रही है, जिसका पूरी तरह से खंडन करते हुए छोटू भोयर ने कहा कि जानबूझकर उनके खिलाफ आरोप और अफवाहें फैलाई जा रही हैं। आने वाले विधान परिषद के स्थानीय निकाय चुनाव के चलते राजनीतिक पार्टियों में सरगर्मी तेज हो गई है। इसी बीच कांग्रेस के उम्मीदवार छोटू भोयर द्वारा प्रचार बेहद ही कम या नहीं किए जाने की खबरें बीते कुछ दिनों से सामने आ रही है। इसका पूरी तरह खंडन करते हुए उन्होंने कहा कि भाजपा ने अपने मतदारों पर पैसा खर्च किया, लेकिन जब उन्हें लगा कि इतना सब होने के बाद भी उनकी जीत नहीं होगी, इसलिए जानबूझकर मेरे खिलाफ ऐसे आरोप और अफवाहें फैलाई जा रही हैं। वहीं इस दौरान उन्होंने अपने जीत का 100% आश्वासन भी दिया। महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मागील 23 तारखेला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सर्व मतदारांच्या संपर्कात आम्ही आहो, परंतु मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर भोयर हे प्रचारातून गायब आहेत। यांनी मैदानातून पळ काढला। अशा बिना आधार असणाऱ्या बातम्या प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आल्या। मला असं वाटतं की ही सार्वजनिक निवडणूक नाही, 560 मतदारांची ही निवडणूक आहे आणि त्यामुळे जिंदाबाद मुर्दाबाद करत घराच्या बाहेर पडत लोकांना मतं मागण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही। महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ज्या लोकांशी संपर्क करायला पाहिजे त्या लोकांशी संपर्क माझा झालेला आहे आणि मी सकाळी 7 वाजेपासून रात्री 2 वाजेपर्यंत सतत या लोकांच्या संपर्कात आहे। विषय फक्त एवढाच आहे की काही लोक जाणून बुजून असा आरोप करत आहे, अशा अफवा पसरवत आहे। पत्रकारों से बात करते दरमियान उन्होंने कहा कि महाविकास आघाड़ी के सभी लोग मेरे साथ हैं। वहीं उन्होंने यह भी दावा किया कि भाजपा के अधिकांश मतदार मेरे समर्थन में हैं। मी तुम्हाला महाविकास आघाड़ी मध्ये जेवढे घटक पक्ष आहे त्या सर्व लोक आमच्या सोबत आहे। मी स्वतः 3 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये होतो, त्यांच्या कार्यालयामध्ये होतो, त्यांचे अध्यक्ष, त्यांचे जिल्ह्याचे सर्व नेते या सर्वांसोबत माझ्या बैठका झाल्या आणि त्यावरही जर कोणाला असं वाटत असेल की महाविकास आघाडीच्या सोबत किंवा या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या सोबत नाही तर तो भ्रम आहे। सगळे लोक भाजप सोडून सगळे लोक माझ्यासोबत आहे आणि पूर्ण ताकदीने ते माझ्यासोबत उभे आहे। ज्या लोकांनी आज भारतीय जनता पार्टीला समर्थन देऊ केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाने केलेलं आहे, मतदारांनी केलेलं नाही आणि त्यामुळे त्यांचे सुद्धा मत माझ्याच पारड्यात आहे। इस वक्त भाजपा पर आरोप लगाते हुए उन्होंने कहा कि भाजपा मतदारों को कन्विंस नहीं कर सकती, इसलिए उन्हें कन्फ्यूज कर रही है, जिसका परिणाम उन्हें आने वाली 10 तारीख को देखने मिलेगा। मी तुम्हाला पहिले ही सांगितलं की ही निवडणूक जनरल निवडणूक नाही, ही निवडणूक जी आहे ही 560 मतांमध्ये होणारी निवडणूक आहे। जेव्हा निवडणूक छोटी होत जाते, मतसंख्या ही कमी असते, त्यावेळेस त्या निवडणुकीची स्ट्रॅटेजीसुद्धा ही वेगळी असते आणि त्यामुळे त्या अनुषंगाने 560 लोकांशी संपर्क करताना आमचा संपर्क प्रत्येकाशी सुरू आहे। आमचा विश्वास आहे प्रत्येक आमच्या आमदारावर, आमच्या मंत्र्यावर, आमच्या पालकमंत्र्यावर, आमच्या प्रदेशाध्यक्षांवर, आमच्या नगरसेवकांवर, आमच्या मतदारांवर। भारतीय जनता पार्टीचा तो विश्वास राहिला नसल्यामुळे या अफवांना ते पेरत आहे आणि कुठेतरी मतदारांना जेव्हा एखादी गोष्ट आम्ही कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचं काम भारतीय जनता पक्ष चांगल्या पद्धतीने करू शकतो, ही त्यांची जमेची बाजू आहे। त्यामुळे त्यांनी 10 तारखेपर्यंत मतदारांना कन्फ्यूज करत राहावं आणि महाविकास आघाडी कन्व्हिन्स करून ही निवडणूक निश्चितपणे आपल्या पारड्यात टाक। बता दे की आने वाली 10 दिसंबर को विधान परिषद के स्थानीय चुनाव होने वाले हैं, जिसके चलते राजनीतिक पार्टियों में सरगर्मी तेज हो गई है। हालांकि इन सब में आने वाला वक्त ही बताएगा कि विधान परिषद के स्थानीय चुनाव में जीत किसकी होती है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा अटवा, BCN न्यूज़ नागपुर।